बातमी आहे जुन्नर तालुक्यातून. नारायणगाव येथील कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाच्या क्रीडांगणालगत एक विषारी घोणस जातीचा साप येथील शिक्षकांना आढळला. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून व विषारी साप असल्याचे लक्षात येताच येथील अॅग्री बिझनेस मॅनेजमेंटचे प्राध्यापक विनय जाधव व चिराग भुजबळ यांनी तसेच क्रीडा संचालक ओंकार मेहर यांनी रेस्क्यू टीम सदस्य किरण वाजगे व तुषार कोराळे यांना याबाबत माहिती दिली. वाजगे यांनी तात्काळ सर्पमैत्रीण नागेश्वरी केदार यांना कळवून घोणस साप महाविद्यालयाच्या क्रीडांगणालगत असल्याची माहिती दिली. काही वेळातच नागेश्वरी केदार यांनी गणेश पिंगट यांच्या मदतीने घोणस सापाला शिताफीने पकडून निसर्गाच्या सानिध्यात सोडून दिले. याबाबत आपला आवाज न्यूज नेटवर्कचे कार्यकारी संपादक किरण वाजगे यांनी घोणस सापाविषयीचा व त्याला पकडून पुन्हा निसर्गाच्या सानिध्यात सोडण्याविषयीचा घेतलेला हा ग्राउंड रिपोर्ट आपण पाहूयात. ब्युरो रिपोर्ट, आपला आवाज, नारायणगाव. आताच पाहिलं की कशा पद्धतीने एका विषारी सापाला जीवदान देण्याचं काम या सर्पमैत्रिणीने केलेलं आहे. तिचं नाव आहे नागेश्वरी केदारी. आपण पाहिलं की नगर असेल, पुणे असेल, या उत्तर पुणे जिल्ह्यात किंवा नगरच्या दक्षिण प्रांतामध्ये अकोला तालुका आहे किंवा संगमनेर तालुका आहे, त्याचप्रमाणे जुन्नर, आंबेगाव या परिसरामध्ये सापांना जीवदान द्यायचं काम या सर्पमैत्रिणीने केलेलं आहे. आपण प्रत्यक्ष कशा पद्धतीने तिने आत्तापर्यंतचे साप रेस्क्यू केलेत, विषारी साप रेस्क्यू केलेत, तसेच आजचा जो अनुभव आहे आपण तिच्याच शब्दात जाणून घेणार आहोत. मला सांगा नागेश्वरी, कशा पद्धतीने आज कोणत्या जातीचा साप आपण पकडलाय? आपण भारतामधील चार विषारी सापांपैकी हा एक घोणस जातीचा साप आहे. तो अत्यंत विषारी आहे. त्याने भारतामध्ये भरपूर मृत्यू पण झालेले आहे त्या सापामुळे जाऊन. आणि आपल्या या डोंगराळ भागामध्ये त्याचा भरपूर आदिवास आहे. आणि त्या सापाला शक्यतो आता हिवाळा चालू आहे, हिवाळ्यामध्ये त्याचं मिलनचा स्पिरिट चालू असतो. त्यांना अंडे, ते साप अंडे देत नाही, डायरेक्टली पिल्लांना जन्म देतात. तर ते 60-65 पिल्लांना एका वेळी जन्म देतात. एका वेळेस 60-65 पिल्लांना जन्म देतात. नेमकं कुठे पकडला आता तुम्ही? हा, नारेंगाव कॉलेज पाशी पकडलेला आहे. नारेंगाव मध्ये ग्राउंड मध्ये होता तर मला कॉल आला इथे विषारी साप आहे म्हणून. तर मी ताबडतोब जाऊन तिथून रेस्क्यू करून आता रिलीज केलेला आहे. आतापर्यंत आपण किती सापांना पकडलं आणि निसर्गाच्या सानिध्यात सोडलं? आतापर्यंत मला 8-9 वर्ष झाले ते मी हे काम करते. तर 1000+ सापांना मी जीवदान दिलेलं आहे. नक्कीच अतिशय पुण्याचं काम या ठिकाणी या नागेश्वरी केदार या करतायत. आणि अशाच पद्धतीने लोकांच्या मनात असलेली भीती, कारण एक महिला असून एक स्त्री असून कशा पद्धतीने विषारी सापांना पकडायचं हे टेक्निक त्यांच्याच माध्यमातून अनेक युवक युवती हे घेत आहेत. आणि ते अशा प्रकारे ट्रेनिंग देखील देत आहेत की कशा प्रकारे या सापांना पकडतात आणि कशा प्रकारे निसर्गाच्या सानिध्यात सोडतात. कॅमेरामन नीरजसह मी किरण वाजगे, आपला आवाज, नारायणगाव.